नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत मित्रांनो विरार येथे जीवदानी मातेचं दर्शन घेण्यासाठी। आणि आज आपल्या सोबत आहे इकडे मयुरेश। आणि सकाळी आम्ही दादरवरून 7:05 फास्ट विरार ट्रेन पकडली होती। जवळपास 8:20 वाजता विरार स्टेशनला पोहोचलेलो आहोत आम्ही। आणि दादरवरून विरार असं रिटर्न तिकीट आमचा 30 रुपये प्रत्येकी झालेलं आहे। तर चला आता इथून आपण बाहेर जाऊया आणि ऑटो रिक्षा बघूया। आता आपण रिक्षातून उतरलेलो आहोत मंदिराच्या पायथ्याजवळ। प्रत्येकी 20 रुपये रिक्षावाल्याने घेतलेले आहेत। आणि मागे बघू शकता जीवदानी मातेचं मंदिर दिसतोय। आणि या साईडला इकडे पार्किंग सुद्धा, जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर इकडे पार्किंगची सोय सुद्धा केलेली आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया पायथ्याच्या इकडे। देवीच्या पायथ्याशीच आपल्याला खूप सारे देवीचे ओटीचे जे स्टॉल आहेत ते पाहायला मिळतात, बघू शकता। खूप सारे स्टॉल आहेत इकडे। आता आपण जीवदानी मातेच्या पायथ्याशी आलेलो आहोत। समोर बघू शकता श्री जीवदानी देवी संस्थान, हा प्रवेश गेट आहे। इकडून पायऱ्याने जाण्याचा रस्ता आहे हा। आणि या साईडला फनिक्युलर म्हणजे रोपवेने जाण्यासाठी आहे। तर आपण इकडून रोपवेने जाणार आहोत। रोपवेच्या बाजूलाच आपल्याला इकडे हा चप्पल स्टँड बघायला भेटतोय। फ्री मध्ये चप्पल आपण इकडे ठेवू शकतो आणि सोबतच आपल्याला एक अशी कूपन देतात। तर चला आता आपण रोपवेच्या इकडे आतमध्ये जाऊया, तिकीट वगैरे किती आहे ते बघूया। इकडे प्रवेशद्वार आहे आणि इकडे बघू शकता सूचना फलक, इकडे सुद्धा लाईन लावलेली आहे। इकडे रोपवेची तिकीट काढली जाते आणि दोघांचे आपले 500 रुपये झालेले आहे तिकीट। आणि इकडे बघू शकता गर्दी किती आहे। आणि हा समोर रोपवे आहे, एक रोपवे आता निघालाय, बघू शकता समोर। आता आम्ही जीवदानीच्या देवीसाठी दर्शनासाठी वर जात आहोत। आता आम्ही रोपवे मध्ये बसलो आहे, 250 तिकीट आहे रोपवे, ते बघू शकतात। पार्टी पण लोक बसलेले आहेत रोपवेसाठी आणि खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळे। आता पुढे रूट चेंज होईल, दोन्ही साईडून ट्रेन येतात, एक वर जाण्यासाठी आणि एक खाली जाण्यासाठी। तर आता आपण ते बघूया। आपण रोपेने वर आलो आणि तिकडून लिफ्टनी 8व्या मजल्यावर देवीचे मंदिर आहे। आता हे बघा देवीचे दर्शन मी तुम्हाला समोर दाखवतोय। आता आपण देवीचे दर्शन घेऊन वरती आलेलो मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलर्ट नव्हतं, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे काय काढलेली नाही आहे। पण त्याच्यानंतर आपण वरती आलो आणि इकडे खूप सारा गर्दी आहे, सभा मंडप आहे इकडे। त्याच्यात इकडे एक बोराडी देवी आहे, तिचं आपण दर्शन घेणार आहोत। तर चला जाऊया। या इकडे आपल्याला खाण्याचे सुद्धा स्टॉल पाहायला मिळतात, बघू शकता। इकडे पॉपकॉर्नचा स्टॉल आहे, पुढे इकडे चहाचा वगैरे आहे। आणि इकडे देवीची ज्या ओटीचे जे साडे येतात त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी। आणि संडे असल्यामुळे आज खूपच गर्दी आहे मंदिरात, बघू शकता किती लोक आहेत। आणि इथून आपण एक आता छोटा अजून एक मंदिर आहे ते बघायला जाणार आहोत। आता आपण मित्रांनो देवीचा इतिहासाच्या बाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत। पौराणिक कथेनुसार वनप्रवासात पांडव शूर्पाकडे आले होते, त्यांनी
भगवान परशुरामाची पवित्र केलेल्या विमलेश्वरच्या पवित्र मंदिराला भेट दिली होती. वैतरणी नदीच्या काठावर थांबल्यानंतर प्रभासच्या प्रवासाला त्यांनी भेट दिली. तिथे त्यांनी विरार तीर्थाकाठी भगवती एकविरेची पूजा केली होती. त्यानंतर तेथील शांतता आणि निसर्ग पाहून त्यांनी एक लेणी खोदण्याचा निश्चय केला आणि एका गुहेमध्ये त्यांनी एकविरीची स्थापना केली आणि त्याची पूजा केली. त्यालाच त्यांनी जीवनदानी असे नाव दिले होते आणि यावरूनच जीवदानी असे नाव पडले या मंदिराला. सतराव्या शतकात या टेकडीवर जीवदन नावाचा किल्ला होता आणि तटबंदीच्या आतमध्ये काही प्राचीन लेणी सुद्धा पाहायला मिळत होत्या. सोबतच इकडे पाण्याचे टाके सुद्धा होते पण आता सध्या ते कोरडी झालेले आहेत. आणि आता समोर परिसर बघू शकता आपण. जवळपास 1375 पेक्षा जास्त पायऱ्या या मंदिरामध्ये येण्यासाठी आपल्याला चढायला लागतात. आणि इकडे समोर आहे रोपवे ज्याच्याने आपण आलो होतो. या इकडे आपल्याला कालभैरव मंदिर आणि महाकाली देवीचं मंदिर पाहायला मिळतंय. सोबतच या साईडला प्रसाद वगैरे मिळते. नारळवडी आहे 20 रुपये प्राईज आहे. आपण सुद्धा घेऊन या. त्यातून आपण नारळवडीचा प्रसाद घेतलेला आहे. 20 रुपये एक पॉकेट आहे आणि आपण 2 घेतलेले आहेत. तर चला आता इथून पुढे जाऊया. आता मंदिरामध्ये देवीची आरती सुरू होते तर आपण सुद्धा आरतीसाठी जाणार आहोत. जीवदानी मातेचं दर्शन घेऊन झालेलं आपलं. एकदम जवळून आपण दर्शन घेतलेलं आहे आणि सोबत आपण रोपेने गेलो होतो तर रोपेचा सुद्धा एक्सपिरियन्स आपला खूप चांगला होता. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि जी शेजारी बेल आयकॉन येते तिच्यावरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.